ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। नागपूर जिल्हा बँकेची लिलाव प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आहे। बच्चू कडूंच्या दणक्यानंतर लिलाव रद्द करण्यात आले आहेत। बच्चू कडूंनी कलेक्टरांसोबत चर्चा केली, बँक कर्मचाऱ्यांसोबत बसून तोडगा काढणार असं त्यांनी सांगितलं आहे। शेतकरी संपत्ती लिलावाला बच्चू कडू यांनी विरोध केला आणि त्यामुळे आता एक नवा ट्विस्ट आला या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण बच्चू कडूंची एंट्री झाली आणि नागपूर जिल्हा बँकेची जी लिलाव प्रक्रिया होती ती अखेर रद्द झाली आहे। विषयात असा मेटाडोर घेतला होता 1996 ला, तो पोरगा मरण पावला। त्या गाडीचा इन्शुरन्स पूर्ण यांच्याकडे होता, गहाण होता पूर्ण। 5 महिन्यात फक्त गाडी नवीन गाडी ऍक्सिडेंट झालेला आहे। इन्शुरन्स तुमच्याकडे असून इन्शुरन्स क्लेम नाही केला, ती गाडी जी होती ती तशीच नवीन गाडी त्याचे पैसे नाही। एक मिनिट, माझं काय मत आहे, आता आपण कलेक्टरकडे पहिले बैठक घेऊ, मी कलेक्टरशी बोलून घेतो आणि सर्व शेतकरी जेवढे आहे तर तुमच्या शेतकऱ्याची यादी भेटेल ना? ते यादी किती दिवसात आम्हाला करून देता पूर्ण? 23च नाही आता, जितके तुम्ही वर्षभरात किती अर्ज काढले अजून? आहे 100च्या वर देतो तुम्हाला, लिस्टीच आहे। 100 नाही 200 300 जे 2 वर्षात काढणार आहे ते सगळे काढा, नेहमी नेहमी भांगा। तेपर्यंत तुम्ही हरासाचं कुठलीही प्रोसेस करू नका। जिल्ह्यात 5,500 आहे। बरोबर, ठीक आहे ना? तुम्ही करणार नाही? नाही नाही, ठीक आहे ना। आम्ही कलेक्टर साहेबांकडे बसून आपण जे काय निर्णय बैठक झाल्यानंतर मग आपण शेतकरी मिळून मग कशा पद्धतीने समोर जायचं ते ठरवू। शासनाला आपल्याला पाठवता येईल काय? तर मधात तुम्ही हरस काढला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, नक्की सांगतो। सर 31 मार्च पर्यंत तुम्ही व्यक्तिगत अंगावर काही रोज घेऊ नका। तुमची प्रॉपर्टी लागली आहे का? काल लोट घेता बस आता डुबलीच आहे तर हे शेतकऱ्याचं घेऊन डुबन सगळं। आज डीडीआर साहेब नाही आहे सर, प्रशासन उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। उदय, काय नेमका तोडगा अखेर निघालेला आहे, काय तपशील आहे याबद्दलचा? नक्कीच, नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेनं जे आहे ते शेतकऱ्यांना जे कर्ज दिलं होतं त्या कर्जाची थकीत होती आणि त्या थकीतीच्या विरोधात जो आहे तो शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलाव प्रक्रिया राबविणार होते। मात्र ही लिलाव प्रक्रिया जी आहे ती उधळून लावण्याची धमकी जी आहे ती बच्चू कडू यांनी दिला होती आणि त्यानुसार जे आहे ते आता या लिलाव प्रक्रियेमध्ये बच्चू कडू सहभागी झालेला आहे। मात्र या सगळ्या लिलावाची जी प्रक्रिया आहे ती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं बँकेनं जी आहे ती पुढे ढकललेली आहे। मात्र ही लिलाव प्रक्रिया पुढे ढकलण्यापेक्षा जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यावर काही तोडगा काढता येतो का असा प्रयत्न जो आहे तो आता बच्चू कडूंकडून केला जातोय आणि बँकेचे जे प्रशासक आहेत प्रवीण वानखेडे यांच्यासोबत शेतकरी आणि बच्चू कडू यांची जी आहे सध्या बैठक चालू आहे। मात्र शेतकरी या सगळ्या प्रश्नावर जे आहे ते आक्रमक आहे, बच्चू कडू देखील या सगळ्या प्रश्नावर आक्रमक आहे। त्यामुळे इथून आता पुढे तोडगा काय निघतो, आजचा लिलाव जो आहे तो रद्द स्थगित करण्यात जरी आलेला असला तरी हा लिलाव पुन्हा होऊ नये आणि शेतकरी जिल्हा प्रशासन आणि बँक यांनी मधात बसून यावर काही तोडगा काढता येतो का असा प्रयत्न करण्याचा जी आहे ती चर्चा सुरू आहे। मात्र या चर्चेत शेतकरी आक्रमक झाल्यामुळे नेमका आता इथून पुढे काय तोडगा यावर निघतो किंवा सरकार म्हणून याच्यात काही हस्तक्षेप केला जातो का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार। पण उदय, शेतकऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे आणि सरकारची नेमकी काय भूमिका आहे? नक्कीच, शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं होतं ते 2007-2008 हे सगळं प्रकरण होतं। मात्र मधातला काळात कोरोनाचा काळ होता, त्यानंतर सतत झालेली नापिकी आणि बँकेनं जे आहे ते कर्जाचं पुनर्गठन केलं त्यामुळे ठीक आहे। तो कर्जाचा मुद्दा आहे, आपण पुन्हा एकदा जाऊया काढून घ्या होता आणि तुम्ही याच्यानंतर काय वाईट बोलले ना मग आम्ही सांगेन तुम्हाला। साहेब आम्ही उचल मुद्दल केव्हाही द्यायला तयार आहे, उचल मुद्दल घ्यावी। उचल मुद्दल माझं काय मत आहे, पहिले आपण कलेक्टर सगळे जेवढे शेतकरी ना आता कलेक्टर कडे जायची गरज नाही, एक पहिले बैठक घेऊ त्यापर्यंत तुम्ही कुठला लिलाव लिहून द्या आम्हाला तसं। नाही नाही, सांगितलं
तुम्ही त्याला सांगा दोन वडी देऊन घ्या. मीडिया समोर नागपूर जिल्हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर आम्ही कोशिश करू त्यापर्यंत आम्ही कुठलाही लिलाव आम्ही नोटीस काढणार नाही. मी नागपूर जिल्हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी चित्तरंजन रामराव नाईक बोलतो. कलेक्टर साहेबांशी आम्ही आता माननीय कडू साहेब आमदार साहेब यांच्याशी आधी चर्चा झाली. आम्ही कलेक्टर साहेबांवर या संदर्भात येत्या 15 दिवसात बसू. तिथे जो निर्णय होईल त्याच्यात कास्तकार सुद्धा राहतील आणि साहेब सुद्धा राहतील. या निर्णयानंतर जी काय पुढेची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही कार्य करू. आज तुर्तास आम्ही आजचा हा जो लिलाव आहे हा स्थगित केलेला. किती तारखेपर्यंत? नाही आता ही मीटिंग होई पर्यंत. मीटिंग होई पर्यंत आता तुम्ही नोटीस काढली म्हणजे आणखी नाही नाही नोटीस काढणार नाही. ते पण मीटिंग होईल. मीटिंग होईपर्यंत सांगितलं ना. सांगितलं ना आता. ठीक आहे. आणि आम्ही याच भरायला अजिबात तयार. आमच्याने याच भरणार. आता आपण कलेक्टर आपण पहिले किस्त भरणार सगळी चर्चा आपण करू ना. बस कर्मचारी शेतकऱ्यांना म्हणतात की आत्महत्या करून टाका त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत. एवढे शेतकरी खोटं शिव्या दिल्या पाहिजे साहेब यांचे प्रशासक गायब म्हणजे शेतकरी खोटं बोलते म्हणजे आम्ही खोटं बोलतो का? मेन प्रशासक असते वानखडे म्हणून डीडीआर हे गायब आहे. आज अक्षरशः साहेब येणार होते म्हणून नाही असं काही नाही. खर तर खर तर हे दुर्दैव शेतकऱ्यावर यायला नाही पाहिजे. मी नेहमी सांगत असतो का सरकारनं लुटलं जास्त आणि दिलं कमी. तसंच बँकेनं 2 लाखाचं कर्ज 43 लाख काढून पुन्हा शेतकऱ्यांना आत्महत्याच्या दारात चालू आहे. मी पण फोनवर बोललो. आता पण इथे चर्चा झाली. 15 दिवसात आम्ही एक चर्चा करू कलेक्टर आणि शेतकरी आम्ही सगळे. लिलाव करण्याची पद्धत तर आम्ही हाणून पाळणारच आहोत. लिलाव त्या शेतकऱ्याची 20 लाखाची शेती यांच्या संगमतानं कोणी उभा राहणार आणि ते 5 लाखात घेत असाल तर हे आम्ही होऊ देणार नाही. आणि जो लिलाव घेईन त्याचे हातपाय पण तोडू. लिलाव तर होऊच देणार नाही. जो घेणार त्यांनी पण इशारा देतो आम्ही. शेतकऱ्याची लिलावात जमीन जर कोणत्या महारथ्यानं घेतली तर त्याला आम्ही हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि यांनी सुद्धा लिलाव काढू नये. जे काय असेल ते सरकारसमोर पण जाऊ कलेक्टरसमोर पण चर्चा करू. आणि इतकं बेव्याजवी व्याज 2 लाखाचं व्याज 42 लाखापर्यंत नेत असाल आणि मग त्याला तुम्ही सूट देऊन अधिक कमी करत असाल तर हे फार चुकीचं आहे. या पद्धतीची रावणशाही मला वाटतं हे फार पूर्वी काळात असं चालत होतं. काही खासगी सावकार करत होते. ती खासगी सावकारची पद्धत जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशा पद्धतीनं केल्या जात असेल तर ते निषेधार्थ आहे. या सगळ्या प्रकरणात आज जरी स्थगिती दिली तरी पुढे हा लिलाव होऊ देणार नाही होणार नाही याची सुद्धा आम्ही जबाबदारी घेणार. आता पहिले तर सगळ्या शेतकऱ्यांशी आम्ही भेटू. प्रत्येकाचं व्यक्तिगत काही 200-300 शेतकऱ्याच्या सध्या लिलावात एकंदरीत प्रकरण आहे त्याची सगळी माहिती घेऊन त्या पद्धतीनं समोर कसं जायचं यांचं वन टाइम सेटलमेंट किती होते आमचे शेअर्स किती जमा आहे या सगळ्या चर्चा करून मग आपण समोर जाऊ. शेतकरी कर्ज भरायला तयार आहेत का? हो मुद्दल जे आहे ते भरायला तयार. मुद्दल भरायला तयार आहे. त्या प्रमाणात काय करतो ते पाहू. कर्जमाफी जेव्हा झाली मागच्या वेळेस तुम्ही राज्यमंत्री होता त्यातल्या काही टेक्निकल त्रुटीमुळे या शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. असे जवळपास 1500 शेतकरी आहे. ही त्रुटी तुमचं सरकार दूर करणार का? तेच आपल्याला चर्चा तेच करायची आहे. काही त्रुटीतले प्रकरण आहे. काही शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वरते कर्ज आहे. त्याच्यात जर त्यांनी वरचं कर्ज भरलं तर 2 लाख माफी होत झालं असतं. ते पण याच्यामध्ये कसे बसता येईल ते पण आपण पाहू. म्हणजे याच्यासाठी बैठकीची गरज आहे. या प्रशासन जिल्हा स्तरावर ही बैठक झाली पण सरकारनं काय धोरण घ्यावं ते आपण पाहू.
बिल्कुल आपण मी या अगोदर मी याच्या अगोदर कालच मुख्यमंत्री महोदयाशी बोललो तर याच्यातून काही कारण या एका बँकेतून अनेक गोष्टी समोर येणार आहे या प्रकरणातून त्याच्यानं त्या पद्धतीनं धोरण कसं घेता येईल ते पाहिलं पाहिजे. ओके धन्यवाद. तर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लिलाव प्रक्रिया जी आहे ती आज स्थगित करण्यात आलेली आहे. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर बँकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे.